नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रेवा ही अक्षयच्या कॅबिनमध्ये आलेली असते आणि ती अक्षयला म्हणू लागते की अक्षय मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचे तर अक्षय म्हणतो काय बोलायचे ते तू लवकर सांग तर रेवा आय हा शब्द म्हणू लागते पण पुढचे काय म्हणायचे ती जरा अडखळत बोलत असते तेव्हा ती आपल्या मनात म्हणते की अक्षय मला तुला आय लव्ह यू म्हणायचे तर लगेच अक्षय रेवाला विचारू लागतो की रेवा तुला काय सांगायचे ते लवकर सांग तर लगेच रेवा विषय बदलते आणि अक्षय तुला हा ब्लॅक शर्ट खरंच खूप छान दिसतो तर अक्षय आपल्या शर्टकडे पाहू लागतो तर रेवा लाजत असते तर अक्षय म्हणतो की थँक्यू पण त्याच्यामध्ये लाजण्यासारखे असे काहीच नाही तर अक्षय रेवाला बाहेर जाण्यासाठी सांगू लागतो तर रेवा अक्षयच्या कॅबिन बाहेर येते आणि अक्षयला खिडकीतून ती पाहते आणि आपल्या मनात म्हणत मना असते की अक्षय तुझ्यावर फक्त माझाच हक्क राहणार आहे तू जेवढा हक्क रमाला दिला तेवढाच हक्क मी सुद्धा घेणार आहे म्हणून ती मी मन लाजत असते त्यानंतर इकडे रमा खूपच घाबरलेली असते आणि ती मंगलमावशीला आवाज देऊन दरवाजा उघडण्यासाठी सांगते तर मंगलमावशी दरवाजा उघडते तर खूपच घाबरून मंगलमावशीला सांगू लागते की आओ मी वर भूत पाहिले तर लगेच मंगलामावशी म्हणत असते की आग कसले भूत आणि चल मी पाहते त्या भूताचा समाचार तर मंगलामावशी मध्ये भूताला म्हणू लागते की चल मी तुझ्या चांगल्या चिंधड्याच ओढते आणि ए भूत ए तू खाली तर रमा खूपच घाबरून मंगलमावशीला थांबवण्याचा प्रयत्न करू लागते त्यानंतर इकडे जान्हवीच्या जा झाडामागे लपलेली असते तर पंकज लगेच जान्हवीच्या जा पाठीमागे येऊन झाडामागे तिला शोधू लागतो पण तेथे ते त्याला ते ते त्या ते भूताची कवटी सापडलेली असते आणि जान्हवी मात्र पळत गेलेली असते तेव्हा पंकजच्या लक्षात येते की हे सर्व खेळ ह्या हा सर्व खेळ ह्या नटरंगीचा आहे वाटते तर पंकजच्या सर्व काही लक्षात आलेले असते त्यानंतर इकडे मावशी रमाला समजू लागते की आग भूत ही रात्री निघत असतात दिवसा ते कधीच फिरत नाही त्यानंतर तेथे लगेच पंकज ती भूताची जी काही कवटी असते तो आपल्या डोक्याला लावून येतो तर मावशी आणि रमा खूपच घाबरतात तर पंकज लगेच तो मुखवटा काढतो आणि मावशी म्हणते की काय हो तुम्ही आता आम्ही दोघीसुद्धा ढगात गेलो असतो तर पंकज हा मुखोटा मला त्या झाडाखाली सापडला आणि रमा म्हणते की हाच त्या भूताचा मुखवटा होता मी पाहिलेल्या तर पंकज सांगू लागतो की दुसरे तिसरे कोणी नाही हा सर्व खेळ त्या जान्हवीचा आहे तर रमा म्हणते असे आहे का आणि जान्हवी महिने मात्र कधीच बदलणार नाही आणि मला त्रास देण्यासाठी ते एकही संधी अशा सोडणार नाही तर मंगला मावशी म्हणत असते की रमा आता तू त्या जान्हवीला तिच्याच भाषेत उत्तर द्यायचे तर रमा सांगू लागते की मावशी त्यांनी आपल्याला त्रास दिला म्हणून आपण सुद्धा त्यांच्यासारखेच वागायचे नसते तर पंकज म्हणतो की थांब जानवी रमा मी आता काय प्लॅन करतो ते तू बघतच राहा पण रमा पंकज आणि मावशीला समजवते आणि तुम्ही बघतच राहा आता मी जान्हवीला कसा त्रास देते तर मंगला मावशी रमाला जान्हवीला कसा धडा शिकवायचं हे सांगत असते मंगलमावशी आणि रमाच्या जा झालेल्या प्लॅननुसार रमा ही जान्हवीकडे येते आणि तिला काहीतरी खाण्यासाठी देते आणि ती जान्हवीला सांगत असते की जान्हवी पाहिले आणि आपल्या घरावर नक्की कुणाची तरी नजर लागून आहे जान्हवी म्हणू लागते की कोण असेल तर रमा म्हणू लागते की आता हा मुकोटा घालून जे काही कोणी फिरते ना ते भूत बावळट आणि पेंगळट असतात तर जान्हवी म्हणते की जाऊन दे असू दे आता आपण खरंच खूप घाबरलेलं आहोत तर रमा मोठ्या डेअरिंगमध्ये म्हणू लागते आपल्या प्लॅननुसार त्या जो काही नाश्ता तिने जान्हवीला दिलेला असतो त्यामध्ये तिने सुद्धा भूताचे नख म्हणजे बोट टाकलेले असते तर जान्हवी ते पाहते आणि खूपच घाबरते आणि धावतच ती आपल्या रूममध्ये निघून जाते जान्हवी घाबरलेली पाहून मंगलमावशी रमा आणि पंकज खूपच खुश होतात तर मंगलमावशी म्हणू लागते की आता पग कशी खुडूक कोंबडीसारखी आपल्या रूममध्ये ती जाऊन बसेल पंकज रमाला खुश होऊन म्हणू लागतो की रमा कधी कधी जर आपल्याला वाट सापडत नसेल ना तर कधी असे अडवडवळण सुद्धा घ्यावे लागते त्यानंतर इकडे पार्वती आजी बाहेर गावावरून ज्या कंपनीच्या कामासाठी गेलेली असते तर ती आपल्या रूममध्ये आलेली असते आणि ती काही आवरत असते तर तिथे अक्षय येतो आणि अक्षय आयाजीला मिठी मारत विचारू लागतो की आयाजी तू कधी आली अक्षय म्हणू लागतो की आयाजी तू नको टेन्शन घेऊ मी सर्व काही व्यवस्थित करेल तर आयाजी सांगू लागते की अरे आता आद्याचे लग्नसुद्धा तोंडावर आले आणि मी गेल्यानंतर हा सर्व काही बिझनेस तुलाच सांभाळायचा तर लगेच अक्षय म्हणू लागतो की आयाजी तू असे का बोलतेस माझं राहिलं तरी काय आता सर्व काही नातवंड वगैरे सर्व काही पाहून झाले तर लगेच तेवढ्यात तिथे रेवा आलेली असते तर अक्षयच्या डोळ्यामध्ये आयाजी असे बोलल्यानंतर पाणी आलेले असते तर रेवा अक्षयला म्हणू लागते की मी आज आयाजी बरोबर थांबते अक्षय तू जा कामावरती तर लगेच अक्षय बाहेर जातो तर लगेच आयाजी रेवाला म्हणू लागते की अगं तो माया मा माझी काळजी घेण्याऐवजी अक्षयची काळजी घेत जा तर रेवा ठीक आहे असे बोलून हॉलमध्ये खुर्चीवर बसलेले असते तर तिथे नैना एका मुलीला घेऊन आलेली असते तर रेवा नैनाला विचारू लागते की का इथे तू कशाला आलीस तर लगेच नैना त्या मुलीला बसण्यासाठी सांगते आणि ही फुकटी तर निवांत बसते आणि मला विचारते तू की तू येथे का आलीस रेवा लगेच नैनाला म्हणू लागते की तोंड सांभाळून बोल आणि मी जर तुझी कंप्लेंट केली तर तुला एका तासाच्या आत घराच्या बाहेर जावे लागेल तर नैना म्हणू लागते की मी पण पाहते की मला कोण बाहेर काढू लागते तेव्हा रेवा आणि नैनाचे जे भांडण चालू असते तेवढ्यात तेथे शशिकांत येतो आणि शशिकांत त्यांना म्हणू लागतो की तुमचे हे काय चालले रेवा ही शशिकांतला म्हणत असते की बाबा कसे आहे ना ही कधीही उठून सुटून आपल्या घरी येत राहते नैना ही शशिकांतला म्हणू लागते की शशी सर ही रेवा कायम या घरामध्ये राहते आणि मलाच विचारते की ही का येथे येत असते तर नैना मुद्दाम नाटक करत म्हणू लागते की शशी सर मी जाते पण आता तुम्ही परत मला कितीही बोलवले तर मी परत येणार नाही शशिकांतला ते ऐकून धक्का बसल्यासारखा होतो त्यानंतर इकडे अक्षय आपल्या रूममध्ये रमाबरोबर बोलत असतो आणि तो रमाला म्हणू लागतो की आयजीने अजून सुद्धा रमा तुला स्वीकारलेले नाही आणि कायम त्या टोमणे मला देतच असतात तर लगेच अक्षय म्हणू लागतो की आयाजी इतकी वाईट नाही कारण शशिकांत सरांनी मला जितके जीव लावले नाही तितके आयाजीने माझा सांभाळ केला माझ्यासमोर माझ्यासारख्या नातवाचा लाड करणारी आणि जगासमोर अशी उभी राहणारी खरंच माझी आयाजी आहे असे अक्षय मोठ्या अभिमानाने म्हणत असतो अक्षय रमाला लहानपणाच्या सर्व काही गोष्टी सांगायचं सांगतो की जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा माझे मित्र मला म्हणायचे अरे तुझ्याकडे तुझी आई आजी जी, जी गाडी चालवते अशी आजी आहेस आणि आई आजीने खरंच हे साम्राज्य उभं करण्यासाठी खूप काही कष्ट केले तेव्हा ते ऐकून रमासुद्धा थोडी भाऊक झालेली असते अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि तो रमाला सांगू लागतो की आता खरंच माझीही आजी दमली आहे आणि आयाजी ज्या परिस्थितीत माझ्याबरोबर आजवी काही बोलली ना त्यामुळे खरंच माझ्या डोळ्यात पाणी आले आणि आई माझी दृष्टी आहे आणि आयाजी माझा कळा आणि मी त्यांच्या बरोबर कितीही भांडलो ना तरी ते हक्काने सर्व काही माझे असते रमा अक्षयचे ते बोलणे ऐकून खुश होते आणि अक्षयला म्हणू लागते की खरंच यामुळेच मला तुमचेही सर्व काही आवडते की तुम्ही एका सिंहासनासारखे कुटुंब वत्सल आहे तुम्ही तर अक्षय रमाकडे पाहत रमाला जवळ घेत म्हणू लागतो तू माझ्यासाठी काय आहे हे तुला माहिती आहे का तू माझा श्वास आहे आणि तू माझी धडकन तर असे बोलत अक्षयच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते तर रमा अक्षयला समजावत म्हणत असते की चला आता ऑफिसला जायचे अक्षय जायला निघतो तर रमा पुन्हा अक्षयचा हात धरते आणि अक्षयला म्हणू लागते की तुम्ही जा मी येते रमा अक्षयकडे पाहत म्हणू लागते की मी आहे तुमच्या सोबत तर रमा अक्षय एकमेकांकडे पाहू लागतात त्यानंतर इकडे तेव्हा शशिकांतला म्हणू लागते की बाबा तुम्ही काहीच कसे बोलत नाही आणि तुम्ही या नैलाला जाण्यासाठी का सांगत नाही तर शशिकांत रेवाला म्हणू लागतो की माझ्या पाहुण्यांना घरातून हकलण्याचा तुला काही एक अधिकार नाही कारण तू या घरामध्ये पाहुणी आहे तर ते ऐकून रेवाला वाईट वाटते आणि शशिकांत रेवाला शांत बसण्यासाठी सांगतो तर लगेच नैना खूप खुश होते आणि थँक्यू शशी सर असे ती लाडाने शशिकांतला म्हणू लागते तर रेवा ला ते सर्व पाहात म्हणू लागते की मनात म्हणत असते की बाबा या नैनाला इतके फेवर का करतात तेच माहिती नाही आणि मला जो डाऊट वाटतो ते खरंच नक्की खरे असेल तर रेवा हा विचार करू लागते आणि हा भाग येते संपतो मित्रांनो हा भाग वा कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा